नमस्कार मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या मागील ट्विस्ट मध्ये आपण बघितलं की मुक्ताने कार्तिकचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला परंतु कार्तिकने मात्र पलटवार करत मुक्तावरच केले आणि सांगितलं की हिने मला होतं मुक्ताच्या चारित्र्यावर त्याने शिंतोडे उडवलेले असतात त्यामुळे इंद्राला आणि स्वातीला ते खरं पटतं आणि ते मुक्ताला घराबाहेर काढून देतात मुक्ता घराबाहेर गेलेली असते त्यामुळे सागरला फार वाईट वाटत असतं कुठेतरी एका कोपऱ्यात सागरला असं वाटत असतं की मुक्ता असं कधीच वागू शकत नाही परंतु दुसरीकडे त्याच्या बहिणीचा नवरा देखील असतो आणि तोही कधी असं विचित्र वागू शकत नाही असं त्याला वाटत असत कोण आणि खोटं कोण याचा शोध घेण्याचा आता सागर ठरवतो यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तो, तो सारिकाची भेट घेण्याचं ठरवतो कारण सारिका ही एकमेव अशी व्यक्ती असते जी खोट्याचं खोटं आणि खऱ्याचं खरं करू शकते सागर आता सारिकाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेला असतो तर वॉचमन मात्र सागरला आतमध्ये जाऊ देत नाही वॉचमन सारिकाला सांगतो की कोणीतरी तरी तुम्हाला भेटायला आले त्यांना वरती पाठवू का परंतु सारिका मात्र नकार देते सारिका म्हणते की कोणालाही वरती पाठवू नका मला कोणाशीही बोलायचं नाहीये किंवा कोणालाही भेटायचं नाहीये सागर आता हतबल होऊन घरी आलेला असतो परंतु जेव्हा सागर घरी येतो तेव्हा त्याला आता एका मोठ्या गोष्टीचा खुलासा होतो सागर कार्तिकचं बोलणं मागून ऐकत असतो आणि कार्तिक त्यावेळी सारिकाशी बोलत असतो कार्तिक तिला म्हणत असतो जर माझ्या इशाऱ्यानुसार तू जर वागली नाही जर मी सांगतोय तसं केलं नाही तर एवढं लक्ष तर लक्षात ठेव तुझी आई काही जास्त दिवस जीवन म्हणता नाही राहणार जर माझं म्हणणं ऐकलं नाही आणि मी सांगतोय तसं वागली नाही तर मी तुझ्या आईचा जीव घेईल एवढं लक्षात ठेव सारिका त्याला म्हणत असते की हो तू जसं सांगशील तसंच मी करेल सागरने हे बोलणं ऐकलेलं असतं आणि सागरला आता समजलेलं असतं की कार्तिक नक्कीच सारिकाशी बोलत होता आणि आतापर्यंत त्याने मुक्ताला दोषी ठरवलेलं असतं मुक्ताला घराबाहेर काढलेलं असतं त्याचं आता त्याला वाईट वाटतं परंतु दुसरीकडे त्याला स्वातीला सुद्धा कार्तिकची खरी बाजू पटवून द्यायची असते त्यामुळे कार्तिकला आता त्याला पुराव्यांसकट पकडायचं असतं दुसऱ्या दिवशी जेव्हा कार्तिक हा बाथरूम मध्ये असतो त्याच वेळी सागर हा रूम मध्ये आलेला असतो आणि बेडवरती कार्तिकचा मोबाईल पडलेला असतो सागरच्या हातामध्ये एक बंद पडलेला मोबाईल असतो आणि त्या मोबाईल ला आता कार्तिकच्या मोबाईलचं कव्हर घालून आता तो मोबाईल तिथेच बेडवर ठेवतो हो आणि कार्तिकचा मोबाईल आता तो बाहेर घेऊन आलेला असतो कार्तिकच्या मोबाईल मध्ये तो सारिकाचा नंबर शोधतो आणि सारिकाला मेसेज करतो की मला तुला भेटायचंय आणि मी तुला भेटायला येतोय मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय असा मेसेज त्याने सारिकाला केलेला असतो सागर लगेच आता सारिकाला भेटण्यासाठी गेलेला असतो आणि जेव्हा तो, तो सारिकाचा दरवाजा वाजवतो हो तेव्हा सारिकाला असं वाटतं की आलाय सारिका जेव्हा दरवाजा ओपन करते तेव्हा तिला दारामध्ये सागर दिसतो आणि तो, तो सांगतो की मी सागर कोळी आहे मुक्ता कोळीचा नवरा हे ऐकल्यावर सारिका घाबरते आणि म्हणते की मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये तुम्ही प्लीज इथून निघून जा तेव्हा सागर म्हणतो की हे बघा तुमच्या एका चुकीच्या गोष्टीमुळे माझी बायको आज घराबाहेर आहे माझ्या बायकोला घरातून काढून दिलं गेलंय आणि तेही फक्त एका वाईट व्यक्तीसाठी तुम्हाला पण माहिती आहे की तो कार्तिक किती वाईट आहे आणि तुम्ही का त्याची एवढी बाजू घेताय अजिबात घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे तुम्ही मला फक्त जे खरं आहे ना ते सांगा सारिका पहिल्यांदा घाबरत असते परंतु सागरने तिला दिलासा दिलेला असतो त्यामुळे सारिका आता सगळं काही खरं सांगून टाकते सारिका आता त्याला सगळं खरं सांगून टाकते की मी आणि कार्तिक आम्ही एकाच ऑफिस मध्ये काम करत होतो परंतु कार्तिकने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला जेव्हा हा मॅटर ऑफिस पर्यंत आला तेव्हा कार्तिकला तेव्हा कार्तिकने सगळा आळ माझ्यावर टाकला आणि त्यामुळे मला आणि कार्तिकला दोघांनाही आम्हाला ऑफिस मधून काढून दिलं गेलं मला माझ्या आईच्या उपचारासाठी पैसे हवे होते आणि कार्तिकने मला पैसे ऑफर केले ते तोंड बंद तो माला माला तु, तु 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 तोंड बंद बंद करण्यासाठी तो मला म्हणाला की जर तू तर मी तुला तुझ्या आईच्या उपचारासाठी पैसे देईल आणि मला तेव्हा पैशांची जास्त गरज होती त्यामुळे मी त्याच्याकडनं पैसे घेतले त्यांनी तुमच्याकडून तर पंधरा लाख रुपये घेतले परंतु मला तीनच लाख रुपये दिले तर कार्तिकची सर्व हकीकत आता सारिका सांगत असते तेव्हा सागर तिला विचारतो की परंतु मुक्ताला जेलमध्ये का पाठवलं असतो तेव्हा सारिका सांगू लागते की खरं तर यामध्ये माझी चूक आहे मला कार्तिकने धमकी दिली होती की जर तू असं काही केलं नाही तर मी तुझ्या आईला जिवंत सोडणार नाही त्यामुळे मी घाबरले आणि मी मुक्ताचं खोटं नाव घेतलं आणि त्यामुळेच मुक्ताला जावं लागलं म्हणतो की हे सर्व ठीक आहे परंतु आता हे सर्व तुला आमच्या घरच्यांसमोर बोलायचंय तर इकडे कार्तिक जेव्हा त्याचा मोबाईल बघतो तेव्हा तो मोबाईल बंद असतो त्याला असं वाटतं की स्विच ऑफ झालाय म्हणून तो चार्जिंगला फोन लावतो आणि माहीत नाही त्याला असं वाटत असतं की कोणा संशय येण्याच्या आतमध्ये आपण इथून निघून गेलेलं बरं त्यामुळे तो स्वातीला म्हणत असतो की स्वाती आपल्याला लवकरात लवकर तू आणि ते आता बॅग भरून निघतच असतात सागर तिथे आलेला असतो सागर कार्तिकला म्हणतो की एवढी तुला जाण्याची काय घाई झाली जरा एका व्यक्तीला भेटून तर जा सागर आता सारिकाला समोर आणतो सारिकाला बघितल्यावर कार्तिक खूप घाबरलेला असतो कार्तिकने मुक्ताला आणि मुक्ताच्या फॅमिलीला सुद्धा तिथे बोलावलेलं असतं मुक्ताला काहीच कळत नसतं की हे सर्व काय चाललंय आणि मग आता सागरची सर्व हकीकत आता तो घरच्यांना सांगतो सारिका सुद्धा आता कार्तिकचं सर्व भांड फोडते आणि सांगते की खर तर मुक्ता बरोबर होती मुक्तावर खरंच याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय जबरदस्ती करण्याचा के सर्वांना समजतं तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच तर आता मुक्ता सुद्धा सर्वांसमोर येते मुक्ता म्हणते की मी तुम्हाला एवढ्या वेळा समजून सांगितलं एवढ्या वेळा मी तुम्हाला बोलली की हा माणूस ठीक नाही त्याने माझ्या इज्जतीवर हात टाकला परंतु तुम्ही मात्र कोणीच माझे दिली नाही तुम्ही मात्र कोणीही मला सपोर्ट केला नाही परंतु स्वाती मात्र आपल्या नवऱ्याची बाजू काही सोडत नसते ती मुक्तालाच वरून बोलत असते की मुक्ता तू एवढं विसरू नको की कार्तिक माझा नवरा आहे आणि आम्हाला एक लहान मुलगी सुद्धा आहे तू माझ्या नवऱ्यावर असे आरोप नाही भेटून सुद्धा तुम्हाला अजून तुमच्याच नवऱ्याचं पडलंय तुम्हाला अजून त्यांचीच बाजू खरी वाट स्वातीताई एकदा तुमच्या डोळ्यावरची पट्टी काढा आणि नीट बघा अहो हा माणूस बाकीच्या परंतु तुम्हाला देखील फसवतो स्वातीला मात्र हे अजिबात सहन होत नाही स्वाती आता मुक्ताच्या जोरात कानाखाली ठेवून देते आता मात्र सागरला प्रचंड राग येतो सागर आता स्वातीला म्हणतो की स्वाती तुला काही कळतय का तू काय करती असते अग ही मुलगी तुझा संसार वाचवायला निघाली होती जेव्हा तुम्ही संकटात होतात ना तेव्हा ह्या मुलीने पंधरा लाख रुपये माझ्याकडून तुम्हाला घेऊन दिले तुझ्या नवऱ्याला घरामध्ये आणलं मग ती तुझ्या नवऱ्याला का घराबाहेर काढेल आणि का त्याच्यावर आरोप करेल तुला असं नाही वाटत काय की हे काही घडलं असेल म्हणून नाही भाई माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास तो असा कधी वागू शकत नाही तर आता कार्तिकला मात्र स्वातीचा एवढा सपोर्ट भेटतो त्यामुळे कार्तिक म्हणतो माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास आहे बाकी कोणाचा विश्वास असो किंवा नसो मला काही घेणं देणं नाही आणि खर तर आज ही मुक्ता माझ्यावर एवढे आरोप करते ना खर तर तुम्हाला माहित नाहीये ही मुक्ता किती नालायक बाई आहे आणि ही मुलगी किती चरित्रहीन आहे तेव्हा मुक्ता म्हणते की काय बोलतोय तू जरा तोंड सांभाळून बोल तेव्हा आता कार्तिक म्हणतो की मला काय माहित नाही का तेव्हा कार्तिक सर्वांसमोर सांगतो की मला माहिती आहे की मयुरेशचे एकमेकांचे शारीरिक संबंध आहे आता हे ऐकल्यावर मुक्ताला इतका राग येतो मुक्ता जोरात आता कार्तिकच्या कानाखाली ठेवून देते आणि सागरलाही खूप राग येतो सागर आता कार्तिकला मारायला सुरुवात करतो मुक्ता म्हणते की काय बोललास तू हे तेव्हा कार्तिक तिला म्हणत असतो की हो मग प्रत्येक वेळी तू तु तुझ्या जा दाजीला जाऊन चिकटत असते प्रत्येक वेळी त्याच्याजवळ जात असते मला काही कळत नाही का तुमच्या दोघांमध्ये काय चालले मुक्ता आता रडायला लागते मुक्ता पूर्णपणे शॉक झालेली असते कारण कार्तिक तिच्याबद्दल आणि तिच्या मयुरेश जिजू बद्दल खूप बोललेला असतो आणि सागरलाही आता हे सहन होत नाही सागरने पोलीस बोलवलेले असतात आणि सागर आता कार्तिकला पोलिसांच्या हवाले करतो परंतु तरी सुद्धा स्वाती कार्तिकची साईड सोडत नसते स्वाती तरी सुद्धा म्हणत असते की माझा नवरा निर्दोष आहे आणि तुम्ही उगाच त्याला जेलमध्ये टाकता तिचं हे वागणं बघून सर्वजण हैराण झालेले असतात पोलीस कार्तिकला तर घेऊन गेलेले असतात परंतु स्वाती मात्र मुक्ताला म्हणत असते की मुक्ता तू माझ्या नवऱ्याला जेल पाठवलंय मी काय तुला नीट सोडणार नाही मी या गोष्टीचा बदला तर घेणार आता स्वाती नक्की या गोष्टीचा काय बदला घेते हे आपल्याला पुढील ट्विस्ट मध्ये समजणार आहे त्यामुळे मित्रांनो पुढील ट्विस्ट बघायला विसरू नका आपल्या चॅनलवर त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा